मित्रांनो, IRFC काही दिवस इंटरनेटवर जोरदार चर्चेत होता. त्याच्या अॅनालिसिसचा एक संपूर्ण व्हिडिओ आम्ही बनवला होता. त्या व्हिडिओला तुमचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. बाकी सध्या IRFC कशी कामगिरी करतोय हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आम्ही असेच स्टॉकचे अॅनालिसिस तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आजचा सेशन देखील थोडासा हटके व वेगळा आहे. या सेशनमध्ये आम्ही 5 स्टॉकचे अॅनालिसिस देणार आहोत, ज्याबद्दल तुम्हीच कमेंटमध्ये माहिती विचारली होती. यातील प्रत्येक स्टॉक महत्त्वाचा आहे. कदाचित एखादा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल देखील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, पैसा पाणीच्या प्रश्न तुमचे उत्तरे आमची सेशनमध्ये तुमचं मी अखिल मनापासून स्वागत करतो. चला तर मग सुरू करूयात आजच्या धमाकेदार सेशनला. मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात आपण एका पेनी स्टॉकपासून करणार आहोत. ज्योतिबा पाटील यांची विनंती आहे की ग्रीन पॉवर या कंपनीच्या स्टॉकवर व्हिडिओ बनवा. ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनी लिमिटेड ही तमिळनाडू स्थित असणारी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल 622 कोटी इतके आहे. विंड एनर्जीचे उत्पादन करणे हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. यासाठी लागणारी सर्व संसाधने कंपनी स्वतंत्रपणे बनवत असून सर्व पॉवर प्लांट्सची मालकी देखील कंपनीकडेच आहे. कंपनीचे विंड फार्म्स गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आहेत. या राज्यांमधील कंपनीची एकत्रित ऊर्जा निर्मिती क्षमता 417 मेगावॉट इतकी आहे. तर क्रोएशिया या युरोपीय देशात कंपनीचा 10.5 मेगावॉट क्षमतेचा पॉवर प्लांट आहे. 2013 पर्यंत 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून ही क्षमता 1,000 मेगावॉटपर्यंत नेण्याचे कंपनीचे टार्गेट होते. पण ही आकडेवारी पाहिली तर कंपनी आपल्या टार्गेटच्या खूप मागे असल्याचे दिसते. या कंपनीचा IPO सप्टेंबर 2010 आला होता. त्यावेळी 45 रुपयांना लिस्ट झालेला हा स्टॉक आजपर्यंत कधीही त्याच्या लिस्टिंग प्राईसच्या वर गेलेला नाही. मागील 4 महिन्यांपासून हा स्टॉक 8 ते 11 रुपयांच्या रेंजमध्ये कॉन्सोलिडेट होत आहे. मार्च 2019 पर्यंत ही कंपनी लॉस मेकिंग कंपनी होती. तर मागील वर्षी कंपनीचा प्रॉफिट 36 कोटी इतका होता. या कंपनीच्या स्पर्धक कंपन्या म्हणजे JSW एनर्जी, अदानी ग्रीन, NTPC, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन यांसारख्या रिन्युएबल एनर्जी तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. हा स्टॉक टेक्निकली आणि फायनान्शियली दोन्ही बाजूंनी कमजोर आहे, त्यामुळे या स्टॉकमध्ये कोणताही समजूतदार इन्व्हेस्टर इन्व्हेस्टिंग करण्याचा विचार करणार नाही. तुम्ही देखील मोठ्या रिटर्न्सच्या अपेक्षेने पेनी स्टॉकमध्ये आपले कॅपिटल गुंतवण्याची चूक करू नका. आणि जर पैसे गुंतवले असतील तर योग्य वेळ पाहून त्यातून बाहेर पडा. विक्रम नांगरे यांनी नजारा टेक्नॉलॉजीज या स्टॉकच्या अॅनालिसिसची मागणी केली आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे मार्केट कॅपिटल 3,928 कोटी रुपये इतके आहे. नजारा टेक्नॉलॉजीज ही भारतातील एक अग्रगण्य गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया कंपनी आहे. कंपनी विविध प्रकारच्या सिम्युलेटिंग आणि स्किल्स बेस्ड मोबाईल गेम्स बनवते. त्यांनी भारतामध्ये ई स्पोर्ट्सची सुरुवात सर्वप्रथम केली होती. आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये देखील कंपनी सक्रिय आहे. 2019 कंपनीने स्पोर्ट्स क्रीडा या क्रीडा क्षेत्रातील एक मोठ्या मीडिया कंपनीचे मेजॉरिटी स्टेक्स विकत घेतले होते. कंपनीने आपले फिक्स असेट 2016 2 कोटींपासून तर 2022 566 कोटींपर्यंत वाढवले आहेत. मार्च 2016 कंपनीचा नेट प्रॉफिट 65 कोटी इतका होता, तर मार्च 2022 तो 51 कोटी इतका होता. म्हणजे प्रॉफिट वाढवण्यात कंपनी अयशस्वी ठरत आहे. स्टॉकचा PE रेशो 115 इतका आहे, जो या सेक्टरमधील इतर कंपन्यांपेक्षा खूप जास्त आहे. मार्च 2021 कंपनीचा IPO आला होता. हा स्टॉक ऑक्टोबर 2021 1678 रुपयांना हाय गाठून जून 2022 475 रुपये या ऑल टाईम लोपर्यंत पडत होता. अजूनही हा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्येच आहे. कंपनीचे प्रमोटर्सकडे केवळ 19% शेअर होल्डिंग आहे. FII 10%, तर DII 5.5% आणि पब्लिककडे 65% जास्त स्टेक्स आहेत. टाटा अलेक्सी, L&D टेक्नॉलॉजी, एम्फसिस यासारख्या कंपन्या या कंपनीच्या कॉम्पिटिटर आहेत. त्यामुळे भविष्यात जर कंपनीने काहीतरी लक्षणीय कामगिरी केली तरच या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टिंगचा विचार करता येऊ शकतो. उमेश पाटोळे यांचा लक्ष्मी केमिकल्स या स्टॉकबद्दल प्रश्न आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज ही एक मिडकॅप कंपनी आहे. जेव्हा हा स्टॉक लिस्ट झाला होता तेव्हा या स्टॉकबद्दल प्रत्येक ठिकाणी चर्चा होती आणि तेव्हा सगळे केमिकल स्टॉकसुद्धा खूप चांगली मूव्ह देत होते. ही कंपनी प्रामुख्याने इथाइल एसिटेट, एसिटिक ॲसिड आणि डिकेटिन डेरिव्हेटिव्ह ही उत्पादने तयार करते. कंपनीचे मार्केट कॅपिटल 7,670 कोटी रुपये इतके आहे. कंपनीचा PE रेशो 36 इतका असून या सेक्टरमधील इतर कंपनीच्या तुलनेत तो खूप चांगला आहे. कंपनीचा सेल्स आणि प्रॉफिटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कंपनीचे 2015 1,074 कोटी रुपये इतके असणारे सेल्स 2022 3,084 कोटी इतके झाले आहेत. तर 2022 21 कोटी रुपये असणाऱ्या कंपनीचा नेट प्रॉफिट 2022 256 कोटी इतका आहे. कंपाऊंडेड ग्रोथचा विचार केला तर मागील 5 वर्षात कंपनीचा सेल्समध्ये दरवर्षी 26% वाढ होत आहे. तसेच प्रॉफिटमध्ये ही वाढ दरवर्षी 29% इतकी आहे. कंपनीचे 72.50% शेअर्स प्रमोटर्सकडे आहेत. FII आणि DII मिळून 2.5% कमी शेअर्स आहेत. तर पब्लिककडे 25% अधिक शेअर्स आहेत. कंपनीचा व्यवसाय 30 पेक्षा जास्त देशांमध्ये चालवला जातो.
ज्यात भारतातील 11 कार्यालयांचा समावेश आहे. टाटा केमिकल्स, दीपक नायट्रेट, पीडीलाइट इंडस्ट्रीज या लक्ष्मी केमिकल्सच्या स्पर्धक कंपन्या आहेत. एप्रिल 2021 मध्ये हा स्टॉक 155 रुपयांवर लिस्ट झाला होता. मागील काही महिन्यांपासून हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे. सध्या तो 290 रुपयांच्या आसपास ट्रेड करत असून 270 रुपयांवरील स्ट्रॉंग सपोर्ट पासून तो जवळ आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी अप मूव्हची सुरुवात पाहून तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. 270-280 जवळ बाय करत असाल तर तुम्ही 235 हा स्टॉप लॉस ठेवू शकता. सागर माने यांनी जेएम फायनान्स बद्दल प्रश्न विचारला आहे. जेएम फायनान्शियल लिमिटेड हा एक डायव्हर्सिफाईड फायनान्शियल सर्व्हिस ग्रुप आहे. मॉर्गेज लेंडिंग आणि ॲसेट मॅनेजमेंट हा या कंपनीचा प्राथमिक व्यवसाय आहे. तसेच इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि प्रायव्हेट इक्विटी फंड मॅनेजमेंट यात देखील कंपनीचा व्यवसाय आहे. कंपनीला बजाज फायनान्स, SBI कार्ड, मुथूट फायनान्स यासारख्या स्पर्धक कंपन्या आहेत. कंपनीचे मार्केट कॅपिटल 6,760 कोटी रुपये इतके आहे. तर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत हे फारच कमी आहे. परंतु कंपनीचा PE हा 9 इतका आहे, जो इतर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत खूप चांगला आहे. मार्च 2022 मध्ये कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट 2,429 कोटी रुपये आहे, तर नेट प्रॉफिट 992 कोटी रुपये इतका आहे. कंपनीचा सेल्स दरवर्षी 16% तर प्रॉफिट दरवर्षी 20% वाढत आहे. तसेच कंपनीचे स्टॉक देखील दरवर्षी 16% इतकी वाढ दाखवली आहे. स्टॉकची प्राइस सध्या 70 रुपयांच्या आसपास असून 58 रुपयाला प्राइसला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. तुमच्याकडे जर आधीपासूनच हा स्टॉक असेल तर तो तुम्ही 55 रुपयांचा स्टॉप लॉस लावून ठेवू शकता. प्रतीक घरात यांनी सध्या खूप चर्चेत असलेला रिलॅक्सो या स्टॉक बद्दल व्हिडिओ बनवण्याची मागणी केली आहे. रिलॅक्सो फुटवेअर ही भारतातील सर्वात मोठी फुटवेअर उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीचे स्पार्क्स, फ्लाइट आणि बहामास यांसारखे फेमस ब्रँड्स आहेत. कंपनीने फुटवेअर इंडस्ट्रीजमध्ये स्वतःचे खूप मोठे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार केलेलं आहे. कंपनीला बाटा, कॅम्पस आणि मिर्झा इंटरनॅशनल यांसारख्या स्पर्धक कंपन्या आहेत. कंपनीची कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 19% इतकी आहे. तसेच स्टॉकने मागील 10 वर्षात 37% CAGR इतकी रिटर्न्स दिलेले आहेत. कंपनीचे टोटल असेट्स 2,381 कोटी इतके आहेत. कंपनीचे 71% स्टेक्स प्रमोटर्सकडे आहेत. तसेच 3% शेअर्स FII तर 60% शेअर्स DII आहेत आणि 19% शेअर्स पब्लिककडे आहेत. जून 2011 15 रुपयांना लिस्ट झालेला हा स्टॉक 1,450 रुपयांपर्यंत जाऊन आलेला आहे. मागील काही दिवसांपासून सगळेच फुटवेअर स्टॉक पडत आहेत, त्यात रिलॅक्सो सुद्धा आहे. हा स्टॉक कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये असून आता तो 900 आसपास ट्रेड करतोय. ही प्राइस सपोर्ट झोनमध्ये आहे. तरी पण डाऊन ट्रेंडचा वेग पाहता तुम्ही जर या स्टॉकमध्ये अडकला असाल तर आत्ताच बाहेर पडलेलं बरं. कंपनीचे फायनान्शियल्स स्ट्रॉंग आहेत आणि तुमची खरेदी जर स्वस्त असेल तर मात्र तुम्ही नक्कीच होल्ड करू शकता. तुम्हाला जर आणखी स्टॉकचे अनालिसिस हवे असतील तर कमेंट्समध्ये त्या स्टॉकची नावं नक्की लिहा. पुढील QA सेशनमध्ये त्याचे अनालिसिस करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील QA सेशनमध्ये. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.